उद्धव ठाकरे लाज वाटत नाही. अरे नालायकांनो, हरामखोर उद्धव ठाकरे. नमस्कार. उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची एक प्रचार सभा पार पडली आणि या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बेक्कार धुतलंय. अक्षरशः काही ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची जीभ घसरल्याचं देखील बघायला मिळालं. बघूया देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ही जोरदार फटकेबाजी. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेला कफन घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा म्हणजे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण आहे. एकीकडे मोदीजी सगळ्यांना मोफत राशन देत होते आणि त्याच वेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महानगरपालिकेने सांगितलं आम्ही त्या ठिकाणी लोकांना खिचडी देऊ. बंधू भगिनींनो, त्या खिचडीमध्ये घोटाळा यांनी केला. अरे काय 200-300 ग्रॅम खिचडी द्यायची होती, त्यातली 100 ग्रॅम खिचडी यांनी खाल्ली आणि त्याच्यावर कमिशन खाल्लं ते वेगळं. खऱ्या अर्थानं यांचा उल्लेख करायचा असेल, हे कफन चोर आहेत, हे खिचडी चोर आहेत. या माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारे म्हणजे उद्धव ठाकरे, अशा प्रकारचा उल्लेख देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. हे असे कफन चोर आणि खिचडी चोर आज तुमच्या समोर वोट मागण्याकरता येत आहेत. आणि या नालायकांनी कोविडमध्येही आपले खिसे भरण्याचं काम केलं. यांना केवळ खोटं बोलता येतं, खोटं बोला आणि रेटून बोला, यांना लाज वाटत नाही. उद्धव ठाकरेजी आज कुठल्या तरी सभेत म्हणाले की त्या संघाचं फडकं नाही, आम्हाला तिरंगा झेंडा पाहिजे. उद्धव ठाकरे त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले. या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये तिरंगा लावून दाखवला, तुम्ही नाही लावू शकले. तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे ज्यांनी काश्मीरच्या तिरंग्याला विरोध केला. तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे ज्यांनी आहेत ती सगळी नालायक मंडळी आहे, अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. ही जी काही टीम आहे ही सगळी नालायक आहे असं म्हणत असतानाच थोडक्यात उद्धव ठाकरे यांनाच देवेंद्र फडणवीस यांनी नालायक संबोधलं असं म्हणायला हरकत नाही. राम मंदिराला विरोध केला, तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे जे समान नागरिक कायद्याला विरोध करतात. तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे ज्यांचं समर्थन कसाबलाय. अरे या ठिकाणी आम्ही उज्ज्वल निकम यांना मुंबईमध्ये उमेदवारी दिली, ज्या उज्ज्वल निकमांनी कसाबला फाशीवर पोहोचवलं. तर हे इतके नालायक लोक आहे. या नालायकांनी त्या ठिकाणी सांगितलं की कसाबच्या गोळीने करकरे साहेब शहीद नाही झाले, ते दुसऱ्या गोळीने शहीद झाले. अरे नालायकांनो, तुमच्या राजकारणाकरता या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शहीदांचा अपमान करू नका. ज्या करकरे, कामटे, साळसकर आणि तुकाराम ओंबळेनी आपल्या जीवावर खेळून आम्हाला वाचवलं आणि त्या हरामखोर कसाबला जेलमध्ये टाकलं, त्याची बाजू घेणारे तुम्ही उद्धव ठाकरे. खिचडी चोर आणि खोटं बोल पण रिटर्न बोल अशा प्रकारचे हे उद्धव ठाकरे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केलाय. लक्षात ठेवा, तुम्ही कसाबच्या बाजूने आहे, आम्ही उज्ज्वल निकमच्या बाजूने आहे. तुम्ही अजमल कसाबच्या बाजूने आहे, आम्ही उज्ज्वल निकमच्या बाजूने आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, यांना जाब विचारण्याची वेळ ही आज या ठिकाणी आलेली आहे. या निवडणुकीमध्ये या देशाला असा नायक आम्हाला द्यायचा आहे ज्याच्यामध्ये हिंमत आहे, ज्याच्यामध्ये इमानदारी आहे, ज्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे, ज्याच्या जीवनाचा क्षण क्षण आणि रक्ताचा कण अन कण या देशाकरता समर्पित आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. खऱ्या अर्थानं केवळ बोल वचन देणारे हे लोक आहेत. आता यांना यांची जागा दाखवून देण्याकरता येत्या 20 तारखेला तुमचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी, महायुतीच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर देवेंद्र फडणवीस यांचं हे भाषण तुम्हाला कसं वाटलं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.